यंदाच्या निवडणुकीत अमुक अमुक पार्टीने जोरदार खर्च केला आहे. एखाद्या निवडणुकीत उमेदवाराला किती खर्च येतो तो आकडा ऐकलास ना तर डोळे पांढरे होतील तुझे. ह्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील ना, ट्रेनमध्ये, बसमध्ये, प्रवासात, ऑफिसमध्ये, कट्ट्यावर. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की राजकीय पक्षांकडे नेमका पैसा येतो कुठून आणि भरीसभर म्हणून हे जे नवीन इलेक्टोरल बॉन्ड्सचं प्रकरण आलं हे काय आहे, असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी अनघा आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत शोधायचा प्रयत्न करूयात. राजकीय पक्षांना तीन प्रकारे देणगी देत आहेत. एक म्हणजे ओपन डोनेशन. यामध्ये कुठली व्यक्ती किंवा कंपनी एखाद्या राजकीय पक्षाला कितीही मोठ्या रकमेची देणगी देऊ शकते. ही देणगी सार्वजनिक असते. दुसरं म्हणजे गुप्त देणगी. यामध्ये 20,000 पर्यंतची रक्कम कुठलीही व्यक्ती किंवा कंपनी राजकीय पक्षांना देऊ शकते. ही देणगी गुप्त असते. पण यात गोलमाल असा आहे की कितीही मोठी रक्कम 20,000 विभागून कुठल्याही राजकीय पक्षाला देता येऊ शकते आणि त्यामध्ये कोणी किती पैसे दिले किंवा कोणी किती पैसे घेतले हे काहीही कळत नाही. तिसरं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स. जानेवारी 2018 सरकारने ही योजना अंमलात आणली आणि या इलेक्टोरल बॉन्ड्सवरूनच भर उन्हाळ्यातही वातावरण सॉलिड तापलंय. इलेक्टोरल बॉन्ड्सला मराठीत रोखे असंही म्हणतात. हा एक प्रकारचा चेक समजा. हे बॉन्ड्स विकत घेण्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टी हव्यात. एक म्हणजे स्वतःचं बँक अकाउंट आणि दुसरं म्हणजे भारतीय नागरिकत्व. इलेक्टोरल बॉन्ड्स 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1,00,000 अशा किमतीमध्ये SBIच्या काही शाखांमध्ये मिळतात. समजा तुमच्याकडे 10,00,000 रुपये आहेत. समजा ना, तुमच्याकडे 10,00,000 रुपये आहेत आणि तुम्ही एखाद्या SBIच्या शाखेत गेलात आणि तिथून एक इलेक्टोरल बॉन्ड विकत घेतला आणि हा बॉन्ड तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला देणगी म्हणून देऊ शकता. हा बेअर चेकसारखा असतो आणि तो बॉन्ड पुढच्या 15 दिवसामध्ये त्या राजकीय पक्षाला कॅश करावा लागतो. म्हणजेच ते 10,00,000 रुपये त्या पक्षाला मिळणार. सरकारचं म्हणणं आहे की देणगीदाराची सगळी माहिती ही SBIकडे असेल आणि त्याच्या पैशांचे स्रोतही माहिती असतील आणि म्हणूनच देणगी देण्याच्या पद्धतीत पारदर्शकता येईल. पण खरी गंमत तर पुढेच आहे. या योजनेचा भरोसा निवडणूक आयोगालाच नाही आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता नाही असं म्हणत निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर केलंय. राजकीय पक्षांना मिळणारी रोख किंवा इलेक्टोरल बॉन्डच्या स्वरूपात असणारी देणगी बंद व्हावी म्हणून असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्समधून किती देणगी मिळाली याचे सगळे डिटेल्स त्यांना निवडणूक आयोगाकडे सबमिट करायचे. हे डिटेल्स त्यांना 30 मेच्या आत द्यायचे. पण गंमत अशी आहे की हे सगळे डिटेल्स एका बंद लिफाफ्यात असणार आहेत, त्यामुळे कोणाकडनं कोणाकडे किती पैसा आला आणि किती गेला हे कळायचा काहीही मार्ग नाही. सरकारचं असं म्हणणं आहे की इलेक्टोरल बॉन्डच्या स्वरूपात देणगी देणाऱ्याचं नाव गुप्त असणं हा त्याचा अधिकार आहे. गुप्त मतदाना इतकंच हा अधिकार महत्त्वाचा आहे. अशा देणगीदारांची नावं जर उघड केली तर त्याने काळ्या पैशाला उत्तेजन मिळेल असं अर्थमंत्री अरुण जेटलींचं म्हणणं आहे. पण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय की जर देणगीदाराचं नावच माहीत नसेल, हा पैसा कुठून आला, कुठे गेला हेच माहीत नसेल तर काळ्या पैशाविरोधात कारवाई करून काय उपयोग. अशाने उलट काळा पैसा पांढरा होईल. गेल्या वर्षी तब्बल 1,407 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स विकले गेले. माहितीच्या अधिकाराअंतर्गत एका कार्यकर्त्याने ही माहिती मिळवली आणि त्यातले 210 कोटी भाजपला मिळालेत. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीबाबत पारदर्शकता कशी आणता येईल याबाबत अनेक संस्थांनी सूचना दिल्या होत्या. ADRचं म्हणणं आहे की मिळणाऱ्या एकूण देणगीपैकी फक्त 20% रक्कम ही रोख असावी आणि इतर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असावीत. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशननी म्हटलंय की 6 मेन राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आले पाहिजेत, म्हणजे त्यांच्याकडे येणारा पैसा कुठून येतो हे कळेल. पण सगळ्या पक्षांनी हा प्रस्ताव हाणून पाडलाय. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी या व्यवहारांवर टॅक्स लावला पाहिजे. पण कितीही सल्ले किंवा सूचना दिल्या असतील तरी राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत यातली एकही अंमलात आणलेली नाही. निवडणुकीचे ताजे आणि क्षणाक्षणाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडिया अकाउंट्सवरही फॉलो करू शकता आणि आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या. धन्यवाद.